बीएसटी आशिया खंडातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक असे नामांकन मिळवलेली एकमेव संस्था म्हणजे बीएसटी। आज संपूर्ण मुंबई बंद आहे, रस्त्यावर शुकशुकाट आहे, सर्वत्र कोरोना या जागतिक विषाणूच्या मृत्यूचे महातांडव सुरू आहे, त्यात आपली मुंबई ही अव्वल स्थानावर आहे। कारण सर्वात जास्त असलेली लोकसंख्या, आजूबाजूला असलेला समुद्र, त्यातून होत असलेली परदेशी वाहतूक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, बाहेरून आलेले परदेशी नागरिक, परराज्यातील मजूर, धारावीसारखी जागतिक दर्जाची झोपडपट्टी आणि बरंच काही। पण तरी या सर्वांना मुंबईने आपलं केलं, जगण्याचं साधन दिलं आणि आज आमची मुंबई संकटात आहे। पण जागोजागी असलेल्या मृत्यूच्या तांडवात सर्वांच्या मदतीसाठी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार या देवदूतांच्या येण्या जाण्यासाठी अक्षरशः धावते ती फक्त आणि फक्त बीएसटी। आज बीएसटी अक्षरशः मुंबई बाहेर गेली। या कोरोनाच्या महायुद्धात लढण्यासाठी या देवदूतांना घेऊन येते ती फक्त बीएसटी आणि घरी सुखरूप पोहोचवते ती सुद्धा बीएसटीच। अशा या अंधारमय झालेल्या मुंबईला बीएसटीने या देवदूतांच्या सहाय्याने प्रकाश झोतात ठेवला आहे, इतिहास साक्ष आहे। बीएसटीने आजपर्यंत सर्वांना मदत केली आहे, मग ती मोठमोठी चित्रपट निर्मिती असो नाहीतर विश्वविजेत्या क्रिकेटवीरांचे स्वागत असो, सर्वात आधी धावून जाते ती फक्त आणि फक्त बीएसटी। अशा या बीएसटीचे आभार मानावे तेवढे कमीच आहे। मुंबईची शान तू, मुंबईची आन तू, मुंबईचा प्राण तू, मुंबईची जान तू, साऱ्या विश्वात एकच बीएसटी महान तू। थँक्स बीएसटी।